तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे जिक्के बघणारे पहिला प्रश्न आपला विनोबा भावे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन रायगड जिल्ह्यामध्ये बघा विनोबा भावे यांचा जन्म झालेला आहे लक्षात ठेवा विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला रायगड या जिल्ह्यामध्ये झाला आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक ठेवू व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा दुसरा प्रश्न आहे बघा संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे तर राईट आन्सर बघायचं या ठिकाणी राहिलं लिहायचं आपलं देहू ऑप्शन क्रमांक तीन ठरवू आपण देहू लक्षात ठेवा संत तुकाराम महाराज यांची जी काही जन्मभूमी ती आहे देहू संत गजानन महाराज मंदिर शेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा संत गजानन महाराज शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न काय बघा स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे तर पहा स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र दत्त कोण आहेत बघा ते नरेंद्र दत्त यांचं मूळ नाव आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब या संताच्या काव्य रचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत तर कोणाच्या दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत ऑप्शन क्रमांक दोन संत कबीर ऑप्शन क्रमांक दोन संत कबीर पुढचाही बघा संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा आळंदी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आळंदी या ठिकाणी स्थित आहे पुढचाही बघा गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत काय प्रश्न आहे गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे पा गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत कोण विनोबा भावे गाडगे बाबांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलेलं आहे तर गाडगे बाबा यांना खराट्याचा बादशा असं ऑप्शन क्रमांक चार आचार्य अत्रे यांनी म्हटलेले लक्षात ठेवा आचार्य अत्रे वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी संत ज्ञानेश्वरींनी घातला लक्षात ठेवा एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत हा संदेश कोणाचा आहे तर एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत हा संदेश बघा ऑप्शन क्रमांक दोन संत तुकाराम यांचा आहे कोणाचा ऑप्शन क्रमांक दोन संत तुकाराम यांचा एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत पसायदानचे लेखक कोण आहेत काय प्रश्न पहा पसायदान चे लेखक कोण आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक दोन संत ज्ञानेश्वरे पसायदांचे लेखक आहेत स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते तर लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते बघा रामकृष्ण परमहंस लक्षात ठेवा रामकृष्ण परमहंस संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंच आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तर मोझरी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मोझरी या ठिकाणी पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाले की पुराणे म्हणजे स्वार्थी आज्ञानी लोकांचं लिखाण होय तर कोण म्हटलं होतं असं ऑप्शन क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती पुढचा प्रश्न बघा संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा खालीलपैकी कोणी केली संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे यांनी केले होते लक्षात ठेवा विनोबा भावे यांनी भावार्थ रामायण एकदम माहिमी प्रश्न बघा भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कुणी केली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केलेली पुढचा प्रश्न आहे माणिक बंडूजी ब्रह्मभट्ट हे खालीलपैकी कोणाचं नाव आहे माणिक बंडूजी ब्रह्मभट्ट तर ऑप्शन क्रमांक एक संत तुकडोजी महाराज यांचं हे नाव आहे कोणाचं संत तुकडोजी महाराज गाथा खालीलपैकी कोणी रचली काय प्रश्न आहे गाथा ही खालीलपैकी कोणी रचली तर संत तुकाराम यांनी गाथा रचलेली ग्रामगीता टिंबटिंब याने लिहिली ग्रामगीता टिंबटिंब यांनी लिहिली तर बघा संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली पुढचा प्रश्न आहे भावार्थ दीपिकाचे लेखन कोणी केलं व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे तर बघा भावार्थ दीपिकाचं लेखन केलेलं आहे संत ज्ञानेश्वर यांनी ऑप्शन क्रमांक तीन संत ज्ञानेश्वर यांनी पंथाचे प्रवर्तक टिंबटिंब महानुभव पंथाचे जे काय प्रवर्तक आहे ते खालीलपैकी कोण आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन चक्रधर स्वामी आहेत लक्षात ठेवा चक्रधर स्वामी नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा कोणत्या संतने जातीभेदावर प्रहार केला होता कोणत्या संतांनी जातीभेदावरती प्रहार केला होता तर संत एकनाथ यांनी जातीभेदावरती काय केला होता बघा प्रहार केला होता संत एकनाथ नेक्स्ट आहे बघा संत एकनाथ यांचे गुरु कोण होते संत एकनाथ यांचे गुरु कोण होते तर ऑप्शन क्रमांक ए संत जनार्दन स्वामी होते लक्षात ठेवा संत जनार्दन स्वामी पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती जी कोकण आणि देशांना जोडते तर पश्चिम घाटातील महत्वाची बघा बोरघाट आहे कोणती खिंडे बोरघाट पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे ते ओळखायचं आपल्याला पुढीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे राईट आन्सर आहे बघा अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे हे वाक्य एकदम कसं आहे बघा बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कोणतं कळसुबाई ऑप्शन क्रमांक दोन क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे कोणता मुंबई शहर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोकणपट्टीची रुंदी सर्वसाधारणपणे टिंबटिंब तीम्ब आहे महाराष्ट्रातील कोकणपट्टीची रुंदी साधारणपणे टिंबटिंब तीम्ब इतकी आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बावन्न ते साठ किती बावन्न ते साठ किलोमीटर इतकी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्राचे एकूण किती तर सहा प्रशासकीय विभाग आहेत आपल्या महाराष्ट्राचे किती सहा प्रशासकीय विभाग आहेत पुढचा प्रश्न आहे बालघाट काय प्रश्न आहे बालाघाट पाठाराच्या उत्तरेस आणि दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत बालाघाट पाठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक गोदावरी आणि भीमा लक्षात ठेवा बालाघाट पाठाराच्या उत्तरेस आणि दक्षिणेस अनुक्रमे गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरे आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक मांजरा नदी कोणती बघा मांजरा नदी पुढचा प्रश्न बघायचा आपण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी आणि सिद्धेश्वर धरणे बांधण्यात आली आहेत तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन पूर्णा लक्षात ठेवा पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये एलदरी आणि सिद्धेश्वर धरणे बांधण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे उपराजधानी कोणती आपली नागपूर ही बघा उपराजधानी सांस्कृतिक राजधानी विचारलं तर पुणे आणि नुसती राजधानी कोणती आपली मुंबई पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात आता खचदरीतून म्हणलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणती आहे तापी आणि नर्मदा या दोन नद्या बघा खच दरीतून वाहतात कुडून खच दरीतून वाहतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यांचे शंभर टक्के भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येत नाही गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येत नाही राईट आन्सर आहे बघा औरंगाबाद आणि बीड या दोन लक्षात ठेवा या दोन जिल्ह्यात यांचं पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येत नाही क्षेत्र पुढचा प्रश्न आहे बघा कोळशांच्या साठ्याकरता ओळखलं जाणारी नदी कोण खोर बर बर गा। दा खोरी दा। खोरी खोरे कोणतंही बघा कोळशांच्या साठ्याकरता ओळखलं जाणारं नदी खोरं कोणतंही बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक वैनगंगा आणि वर्धा खोरे ऑप्शन क्रमांक दोन वैनगंगा आणि वर्धा वर्धाखोरी बघा कोळशांच्या साठ्याकरता ओळखलं जाणारं नदी खोरं खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार भातसा कोणती बघा भातसा ही गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही भातसा नदी ना 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 पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब ही मुळा नदीची उपनदी आहे दि। टिंबटिंब ही तर बघा पवना ही मुळा नदीची काय बघा उपनदी कोणती नदी बघा पवना नदी ही मुळा नदीची उपनदी पुढचा प्रश्न आहे एरळा ही टिंबटिंब नदीची उपनदी आहे कोणती एरळा ही टिंबटिंब नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी बघा कोणती येराळा महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाचा जलाशयाला टिंबटिंब म्हणतात कोयना प्रकार कोयना प्रकल्पाच्या जलाशयाला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन शिवसागर असं म्हणतात काय म्हणतात शिवसागर महत्वाचा हो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक एक निर्गुणा नदी बघा वर्धा नदीची उपनदी कोणती निर्गुडा नदी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील ही सर्वात लांब नदी महाराष्ट्रातील कोणती सर्वात लांब नदी आहे तर बघा गोदावरी नदी बघा सर्वात लांब नदी कोणती गोदावरी नदी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन तापी नदी बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते कोणती तापी नदी महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये केलेली किंवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते तर नंदुरबार जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये काय करते प्रवेश करते पहा पुढचा धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे कोणती धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखामध्ये राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक दोन आंबा नदी कोणती बघा आंबा नदी पुढचा प्रश्न आहे सुधागड जिल्ह्याचं पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक एक आंबा नदीच्याच काठावर वसलेलं आहे खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठं खोर आहे खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरं महाराष्ट्रातील सर्वात मोठं खोर आहे तर गोदावरी नदीचं खोरं बघा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी खोरे आहे टिंबटिंब ही उल्हास नदीची उपनदी आहे टिंबटिंब ही उल्हास नदीची उपनदी आहे तर बघा काळू ही बघा उल्हास नदीची उपनदी आहे कोणती काळू खालील कोणती तापीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन दुधना लक्षात ठेवा दुधना ही तापीची उपनदी नाही नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात दख्खन लाहवा बेसाल्टचं आधिक्य नाही तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन वैनगंगा कोणते बघा वैनगंगा तापी आणि गोदावरी नद्यांचं खोर, खोरं कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळं झालेलं आहे तापी आणि गोदावरी नद्यांचं खोर, खोरं कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार अजिंठा कोणता बघा अजिंठा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक तीन पंचगंगा कशाला म्हणतात पंचगंगा नदीला म्हणतात पूर्णा नदी प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती पूर्णा नदी प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आपल्याला असं विचारलंय त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक एलदरी आणि सिद्धेश्वर कोणते बघा एलदरी आणि सिद्धेश्वर खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमा आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन भीमा नदी कोणती बघा भीमा नदी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन वैनगंगा नदी कोणती नदी बघा वैनगंगा नदी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांची किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे तर राईट आन्सर ऑप्शन क्रमांक तीन एकूण पंच्याहत्तर टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे किती पंच्याहत्तर टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे खालीलपैकी गटात न वाचणारी नदी शोधायची आपल्याला खालीलपैकी गटात न वाचणारी नदी शोधायची आहे याचं बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन गिरणा बघा याच्यामध्ये बसत नाही पुढचा प्रश्न बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे तर तेरेखोल्या या नदीचा उगम झालेला कोणती नदी बघा तेरेखोल नदी पैनगंगा वर्धा व वैनगंगा नद्याच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला टिंबटिंब म्हणतात टिंबटिंब म्हणतात त्याला काय म्हणतात बघा प्राणहिता असं म्हणतात काय म्हणतात सामायिक नदी प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्याचा क्रम बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक तापी गोदावरी सिना भीमा कृष्णा ऑप्शन क्रमांक आहे तापी गोदावरी सिन्हा भीमा आणि कृष्णा तापी गोदावरी सिन्हा भीमा आणि कृष्णा हा एकदम पसा बरोबर उत्तरेकडून दक्षिणेकडे भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगामुळे अलग होतात म्हणजे कोणत्या पर्वतरांगामुळे अलग होतात तर बालाघाट या पर्वतरांगामुळे काय होतात बघा अलग होतात कोणत्या बालाघाट कोणती नदी अरबी समुद्राला मिळते खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर तापी नदी बघा अरबी समुद्राला मिळते कोणती तापी नदी कोणती खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही विचारले आपल्याला राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक इंद्रावती बघा गोदावरीची उपनदी नाही कोणती इंद्रावती सातकुडा पर्वतरांगे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत तर कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत नर्मदा आणि तापी आणी मा की की या नद्यांची खोरी काय झालेली वेगळी झालेली पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर भीमा नदी बघा या ठिकाणी पश्चिम वाहिनी बाकी वैशिष्ट्य तापी आणि उल्हास ह्या सगळ्या बघा पश्चिम वाहिनी नदी आहेत बघा खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरं कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचं आहे खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचं आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक वर्धा नदीचं खोरं कोणतं आहे बघा वर्धा नदीचं खोर हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचं आहे खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही तर बघा तापी नदी बघा पूर्ववाहिनी नाही कोणती तापी नदी नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा म्हणजे रेगूर जमिनीची खोल खोली सर्वात जास्त आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये काळी मृदा जमिनीची खोली सगळ्यात जास्त आहे म्हणजे काळी मृदाची खोली सगळ्यात जास्त आहे त्याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक तापी नदीच्या खोऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळकार आकार घेतलेला आहे त्या नदीचं नाव तसं पडलेलं आहे तर पंढरपूर या ठिकाणी बघा ती नदी कोणती पंढरपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावरती कृष्णा प्लस पंचगंगा तर राईट आन्सर आहे आपलं पाठ पाहिजे नरसोबतची वाडी कोणत्या बघा खालीलपैकी कोणतं शहर कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या संगमावरती तर नरसोबतची वाडी नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांच्या खोरी वेगळी करतात खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात राइट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन बालघाट डोंगर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात तर बघा पालघाट डोंगरांगा महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली टिंबटिंब तीम्ब आहे तीम्ब महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली टिंबटिंब तीम्ब आहे तीम्ब तर गोदावरी नदी प्रणाली बघा सर्वात मोठी बघा लक्षात ठेवा नेक्स्ट आहे कोयना धरणातील जलाशयाला टिंबटिंब या नावाने ओळखला जातो तर राईट आन्सर या बघायचं ऑप्शन क्रमांक आहे शिवसागर काय म्हटलं जातं शिवसागर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी टिंबटिंब ही आहे तर गोदावरी नदी बघा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी नदी पुढचा प्रश्न आहे बघा बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात आहे कोणती बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे तर कोणत्या बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती डोंगर रांग की नर्मदा खोऱ्या आणि तापी खोरे याच्या दरम्यान जलविभाजक आहे खालीलपैकी कोणती डोंगर रांग नर्मदा खोऱ्या आणि तापी नदीचे खोरे या दरम्यान जलविभाजक आहे याचा बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन सात पुढा कोणती बघा सात पुडा पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते तर कोणत्या ठिकाणी मिळते बघा कराड या ठिकाणी येऊन मिळते कुठं कराड कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन काय होते मिळत असते पुढचा प्रश्न आहे कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर बघा राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक चार शिवसमुद्रम या ठिकाणी बघा कावेरी नदीतील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठे आहे शिवसमुद्रम या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे वर्धा नदीची उपनदी कोणती आहे तर पैनगंगा आहे बघा वर्धा नदीची उपनदी कोणती पैनगंगा नेक्स्ट हे बघा आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरे पार करतो त्याचा क्रम आपल्याला खालीलपैकी कोणता आहे तो ओळखायचा आहे आपल्याला या ठिकाणी क्रम ओळखायचं बघा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सावित्री भीमा आणि वैनगंगा सावित्री भीमा आणि वैनगंगा हा काय बघा व्यवस्थित क्रम आहे पूर्वेकडे जातो पश्चिमेकडून पूर्वेकडे नेक्स्ट क्वेश्चन हे बघा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही त्या ठिकाणी बघा कोयना नदी बघा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कोणती कोयना नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची तर गोदावरी ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची खालीलपैकी कोणत्या एका गाठातील नद्या पश्चिम घाटात उगम पाहून पश्चिमेकडे जातात कोणत्या पश्चिम घाटातच उगम पावतात आणि पश्चिमेकडेच वाद जातात राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सावित्री त्याच्यानंतर बघा काळू आणि उल्हास लक्षात ठेवा सावित्री काळू आणि उल्हास म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन सावित्री काळू आणि उल्हास हे काय बघा पश्चिम घाटातच उगम पावतात आणि पश्चिमेकडेच वाद जातात नेक्स्ट पहा गोदावरी भीमा नद्यांची खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झालेली आहेत गोदावरी भीमा नद्यांची खोरे कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन हरिश्चंद्र आणि बालघाट या नद्यांची खोरे याच्यामुळे या, या रांगेमुळे हरिश्चंद्र बालाघाट रांगेने वेगळी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती बघा गोदावरी आहे पुढचा प्रश्न आहे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक ॲनिमोमीटरचा वापर केला जातो कशाचा जे काय वार आहे बघा त्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर केला जातो पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार आंबोली या ठिकाणी बघा सर्वात जास्त पाऊस पडतो कुठं आंबोली या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दिवसातील सर्वाधिक तापमान टिंबटिंब या वेळेत असतं तर बघा दुपारी दोन ते तीन दरम्यान कधी असतं दुपारी दोन ते तीन दरम्यान सर्वात जास्त तापमान असतं मित्रांनो आपण जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा अत्यंत उपयुक्त पुस्तक या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध झालेले बघा उपलब तलाठी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे जे काही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं त्यावर तुम्ही नक्कीच जाऊ शकता बदलत्या पॅटर्ननुसार बघा या ठिकाणी जबरदस्त पुस्तके बघा टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे जे काही पेपर घेण्यात येणार आहे त्या नवीन अभ्यासक्रमावरती सुधारित पुस्तके ज्यांना ज्यांना घ्यायची असेल जो काही आपण खाली नंबर टाकलेला बघा इथं बघू शकता या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये हा फोटो दाखल तुम्हाला डायरेक्ट हे पुस्तक मिळून जाईल